आज जे माझे शिवसैनिक होय, मी माझे बोलतो कारण माझी ती वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय, मी घराणेशाही असेन पण माझी ही घराणेशाही घराण्याचा वारसा आहे. म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसे हक्काने मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाही आहेत. जे तुमच्यासाठी लढले, मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही सुद्धा प्रचार केला होता, मी सुद्धा केला होता. त्यावेळेला कोणी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो. जे वर्षानुवर्ष शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या आणि तुम्हाला ते दिल्ली नाही तर दिसले असते, तुमच्या पुचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली नाही, माझ्या वीर मर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली आहे. आणि ते सगळे शिवसैनिक आज गुन्हेगार, अनिल परब गुन्हेगार, हा रवींद्र वायकर गुन्हेगार, किशोरताई गुन्हेगार, सूरज गुन्हेगार, सगळे गुन्हेगार. जेव्हा मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या तेव्हा हे सगळे माझे शिवसैनिक आहेत, तुम्ही सुद्धा आहात, तुम्ही सुद्धा गावागावामध्ये हिंदूंचं रक्षण केलं होतं. आम्ही विचारत नाही बसलो शिवसेनेचा आहेस का भाजपचा आहेस, पण यांनी तिकडे मार खाल्लेला आहे, पोलिसांनी तुडवलेला आहे, लष्करांनी तुडवलेला आहे, तुरुंगवास भोगलेला आहे. श्रीकृष्ण अहवालाच्या माध्यमातून जो काय अहवाल आला, आपण केराच्या टोपलीत सांगे टाकला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, वाजपेयीजींनी सांगितलं नीतिमत्ता ना ऐसा नाही करना चाहिए, मग घेतला आणि आम्ही गीता म्हणून पूजन केलं त्याचं. कारण त्यांना माहिती होतं याच्यात भाजपवाले नाही सापडणार, शिवसैनिक सापडणार आहेत. भाजपवाले होते कुठे? हे सगळे माझे शिवसैनिक, तुम्ही त्यांच्यावरती आज खोट्या राज